भंडारा तहसील अंतर्गत आने वाले मनगांव के शासकीय मनरेगा कामों में भ्रष्टाचार होने से ग्रामवासी न्याय के लिए मनरेगा कामों के जांच के लिए 3 अगस्त से जिला अधिकारी कार्यालय के सामने आमरण उपोषण पर बैठे हैं। इतने दिन बीत जाने के बाद भी प्रशासन ध्यान नहीं दे रही, जिससे आंदोलनकारियों ने जिलाधिकारी का घेराव करने उनके कार्यालय गए, जहां कुछ देर कार्यालय के गेट के आगे मांग करते हुए ठिया आंदोलन किया गया। येथील मनरेगाच्या कामात बोगस हजेरी आणि शासकीय निधीचा दुरुपयोग अशा प्रकारची जी अनियमितता झाली, भ्रष्टाचार झाला आणि जे प्रत्यक्ष कामावर होते त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना कमी मजुरी मिळाली, म्हणून आम्ही योग्य चौकशीच्या मागणीसाठी न्यायासाठी गेल्या 3 तारखेला धरणे आंदोलन केलं आणि 4 ऑगस्टपासून धरणे आंदोलनाला आपण सुरुवात केली, परंतु आमच्या मागणीकडे अजूनही प्रशासनानं पाहिजे तशी दखल घेतली नाही आणि म्हणून आज 11 तारखेला आम्ही आपल्या न्याय मागण्यांना घेऊन कलेक्टर कचेरीसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरू असणार आहे। नमस्कार, माझे नाव मंदा प्रल्हाद कुमार आहे। मी रोजगार हमीवर पण जात होती, पण आता काही लोकांनी म्हणजे असे ह्या केला की जे लोक येत नव्हते कामावर त्यांच्या सुद्धा बोगस हजेऱ्या लावला। त्यांचे 2 हप्ते ते रेग्युलर तरी 15 ते 16 लोक तर आलेच नाही, पर तरी पण त्यांनी म्हणजे प्रेझेंट लावून दिला। आणि मग हे गोष्ट लक्षात जेव्हा आली आमच्या लोकांना, तेव्हा आमचे जे भाऊ आहेत नानाजी भाऊ यांना लक्षात आले, यांनी थोडासा म्हणजे समोरचा पुढाकार घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना सहकार्य सर्व लोकांनी, आम्ही बाया मंडळींनी पुरुष मंडळी आणि सर्व लोकांनी त्यांना सहकार्य दिला। जोपर्यंत म्हणजे आमच्याकडे जेवढी ह्या होती तोपर्यंत केलो आणि त्यांनी जे काही अधिकारी आहेत, जे अधिकारी लोक आहेत त्यांना सर्व पत्र दिलं आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की अशाने असं झालं बा म्हणून। तरी पण काही लोकांनी म्हणजे त्याच्यावर काही ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि समोरची जे पायरी आहेत ते काही त्यांनी ओलांडली नाही आणि काहीच म्हणजे न्याय कसा आम्हाला मिळालाच नाही। त्याच्यासाठी आमचे हे जे लोक आहेत त्यांनी 5-6 लोकांनी हे उपासनाच्या ह्या केला आणि उपासनावर आता 7 ते 8 दिवस झाले इथं बसले। मंडणगाव येथील रोजगार हमीच्या कामावरील हे सगळे मजूर या ठिकाणी उपासनाला बसलेले आहेत। या संबंधात गेल्या अनेक दिवसाच्या पूर्वी यांनी खंडविकास अधिकारी, तक्रार निवारण अधिकारी, जिल्हा परिषदच्या CO, तहसीलदार, थानेदार सगळ्या लोकांना त्या ठिकाणी रोजगार हमीच्या कामावर गैरप्रकार झाल्याबाबतची तक्रार दिली। या तक्रारीच्या अनुषंगानं प्रशासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्यानं शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी या ठिकाणी मजुरांनी हा आंदोलन सुरू केलेला आहे। या संबंधात काल जेव्हा यांचं शिष्टमंडळ मला येऊन भेटला तेव्हा मी भंडारा पंचायत समितीच्या खंडविकास अधिकारी कोल्हे मॅडम यांच्याशी स्वतः चर्चा केली। त्यांनी जी चौकशी केली त्या चौकशी अहवाल समजून घेतला। त्या चौकशी अहवालामध्ये क्लिअर कट लिहिलं आहे की आम्ही जी माहिती ज्या कामावरच्या फोटो अपलोड होऊन शासनाकडे जातात ती माहिती मागितली, पर आमच्याकडे ती माहिती उपलब्ध होऊ शकली नाही। तरी त्यांनी इन्क्वायरी क्लोज करताना म्हटलं आहे की तक्रारी कुठल्याही प्रकारचा तथ्य नाही। यावरून हे स्पष्ट झालं की खंडविकास अधिकारी कुठल्या तरी राजकीय दबावामध्ये चौकशी करत असल्याचे चौकशी अहवालावरून निष्पन्न झालं। BCN न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंदालोरे।